वेलकम स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण द इवेंट्स रिलेटेड विथ फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन हे कोणत्या भागात होते किंवा स्पर्म आणि ओवम यांच्यामध्ये काय काय चेंजेस होतात हा भाग आपण पाहिला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एम्ब्रियोजेनेसिस किंवा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट हा भाग पाहणार आहोत. द झायगोट फॉर्म्ड आफ्टर सिनगॅमी डेव्हलप्स टू फॉर्म एम्ब्रियो. फर्टिलायझेशन नंतर किंवा सिनगॅमीचा जो प्रोडक्ट आहे झायगोट, त्या झायगोटचं रूपांतर हे एम्ब्रियोमध्ये होत असते. इट इज ॲक्टिवेटेड टू डिव्हाइड. हा जो झायगोट आहे यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन्स हे स्टार्ट होतात आणि त्यापासून युनिसेल्युलर जो झायगोट आहे त्यापासून मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर हे तयार केलं जात असते. तर डिव्हिजनची जी मेथड आहे दॅट इज कॉल्ड ॲज क्लिव्हेज. क्लिव्हेज द प्रोसेस ऑफ अर्ली मायटॉटिक डिव्हिजन्स ऑफ झायगोट टू फॉर्म अ हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज क्लिव्हेज. वॉट इज क्लिव्हेज? क्लिव्हेज इज द प्रोसेस इन विच द झायगोट इज अंडर गोईंग नंबर ऑफ मायटॉटिक डिव्हिजन्स. झायगोट जो आहे हा नंबर ऑफ मायटॉटिक डिव्हिजन फॉलो करतो आणि त्यापासून एक हॉलो म्हणजे पोकळ मल्टीसेल्युलर ब्लास्टुला तयार केला जातो, त्या प्रोसेसला क्लिव्हेज असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी की झायगोट हा युनिसेल्युलर आहे आणि त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट मायटॉसिस डिव्हिजन होतं आहे आणि ह्या युनिसेल्युलर स्ट्रक्चरपासून मल्टीसेल्युलर ब्लास्टुला हा तयार केला जातो. द सेल्स फॉर्म्ड बाय क्लिव्हेज आर कॉल्ड ॲज ब्लास्टोमेअर्स. आता ह्या क्लिव्हेजमुळं, ह्या मायटॉटिक डिव्हिजनमुळं ज्या डॉटर सेल तयार होत असतात त्यांना ब्लास्टोमेअर असं म्हणतात. इट डज नॉट इन्वॉल्व द ग्रोथ ऑफ डॉटर सेल्स बिकॉज देअर इज नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लिव्हेजेस. आता हे जे क्लिव्हेजमध्ये होणारं जे मायटॉसिस डिव्हिजन आहे तर यामध्ये ग्रोथ फेज ही नसते किंवा शॉर्ट ड्युरेशनची असते, त्यामुळं तयार होणाऱ्या ज्या डॉटर सेल्स आहेत यांची वाढ ही तुलनेनं कमी असते. अँड द साईज ऑफ ब्लास्टोमेअर्स विल बी रिड्यूस्ड विथ एव्हरी सक्सेसिव क्लिव्हेज. आणि त्यामुळं ग्रोथ फेज ही कमी असल्यामुळं प्रत्येक वेळी जे काही क्लिव्हेजचं डिव्हिजन होईल त्यापासून तयार होणारे जे ब्लास्टोमेअर्स आहेत हे आकाराने छोटे असतात. ॲज द साईज ऑफ सेल रिड्यूसेस मेटाबॉलिक रेट इन्क्रीजेस. तयार होणाऱ्या ब्लास्टोमेअर्स जे आहेत यांचा आकार हा कमी कमी होत असतो आणि त्यामुळे त्यांचा मेटाबॉलिक रेट हा तुलनेनं जास्त असतो. सबसिक्वेंट क्लिव्हेजेस आर फास्टर दॅन अर्लियर वन. मेटाबॉलिक रेट फास्ट आहे त्यामुळं पुढचे होणारे जे काही क्लिव्हेजेस आहेत यांचा रेटसुद्धा फास्ट असतो. क्लिव्हेज रिक्वायर्स रॅपिड रिप्लिकेशन ऑफ DNA अँड हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन. आता जरी इंटरफेज जरी या ठिकाणी किंवा ग्रोथ फेज जरी या ठिकाणी कमी काळापुरती असली तरी DNA रिप्लिकेशन मात्र प्रत्येक वेळेस होत असते आणि ही हाय ऑक्सिजन कन्झम करणारी प्रोसेस किंवा डिव्हिजन आहे. इन ह्युमन क्लिव्हेज इज होलोब्लास्टिक. ह्युमनमधलं जे क्लिव्हेज आहे हे होलोब्लास्टिक आहे बिकॉज होल झायगोट इज डिवायडेड. पूर्ण झायगोट हा मायटॉसिस डिव्हिजनमध्ये फॉलो करत असतो, त्यामुळे या डिव्हिजनला काय म्हणलं जातं? होलोब्लास्टिक. द क्लिव्हेज प्लेन्स मे बी लॉन्जिट्युडनल ऑर मेरिडोनियल देन इक्वेटोरियल ऑर हॉरिझॉन्टल. हे जे क्लिव्हेज आहेत हे दोन डायरेक्शनमध्ये पाहायला मिळतात, एक तर लॉन्जिट्युडनल उभे नाही तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये आडव्या डायरेक्शनमध्ये पाहायला मिळतात. क्लिव्हेज इज रॅडियल अँड इंटरमिडिएट. क्लिव्हेज जे आहे हे इंटरमिडिएट आहे का? बिकॉज फेट ऑफ ईच ब्लास्टोमेअर इज नॉट प्री डिटरमाइंड. तयार होणाऱ्या ज्या डॉटर सेल आहेत ब्लास्टोमेअर्स आहेत तर ह्या ज्या आहेत यांच्यामध्ये दे हॅव रिटेन द कॅपॅसिटी टू डेव्हलप इन टू कम्प्लीट एम्ब्रियो. या ज्या ब्लास्टोमेअर्स आहेत, तयार होणाऱ्या दोन डॉटर सेल्स ज्या आहेत किंवा ब्लास्टोमेअर्स आहेत, तर यांच्यामध्ये नवीन एक कम्प्लीट एम्ब्रियो डेव्हलप करण्याची कॅपॅसिटी आहे आणि त्यामुळं हे क्लिव्हेज जी स्टेज आहे ही इंटरमिडिएट आहे.
जर तयार झालेल्या दोन्ही ब्लास्टोमेअर ह्या दोन एम्ब्रियोमध्ये डेव्हलप झाल्या तर दॅट विल फॉर्म ट्विन्स ऑर आयडेंटिकल ट्विन्स हे तयार होतात, कारण ते दोन्हीही एम्ब्रियो दोन फिटस किंवा दोन फिटसमध्ये त्यांची डेव्हलपमेंट होते आणि त्यामुळं ट्विन्स हे या ठिकाणी तयार होऊ शकतात. म्हणून क्लिव्हेजची जी स्टेप आहे हिला इनडिटर्मिनेट असं म्हटलं जातं किंवा आपण सांगू शकत नाही या पद्धतीने. फर्स्ट क्लिव्हेज इट इज लॉन्जिट्युडनल. पहिलं जे क्लिव्हेज आहे हे उभ्या डायरेक्शनमध्ये होतं आहे. इट ऑकर्स ॲट अबाउट 30 hours ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर साधारणतः 30 तासांमध्ये पहिलं क्लिव्हेज होत असतं आहे आणि यामुळे तयार होणाऱ्या ज्या डॉटर सेल्स आहेत त्या दोन टू ब्लास्टोमेअर्स आर फॉर्म्ड. वन इज स्लाइटली लार्जर दॅन अदर. एक ब्लास्टोमेअर ही तुलनेनं थोडीशी मोठी आहे आकाराने, दुसरी थोडी छोटी आहे. दिस इज फर्स्ट क्लिव्हेज. म्हणजे एक मायटॉसिस डिव्हिजन झाले तर डॉटर सेल किती तयार झाल्या? दोन, आणि त्यामुळे ब्लास्टोमेअरची संख्या दोन. सेकंड क्लिव्हेज इट इज ऑल्सो लॉन्जिट्युडनल बट राईट अँगल्स टू फर्स्ट. हे सुद्धा उभंच आहे परंतु पहिल्या क्लिव्हेजच्या स्टेपच्या राईट अँगल्स आहे. इट ऑकर ॲट अबाउट 60 hours ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या 60 तासानंतर किंवा फर्स्ट क्लिव्हेजच्या 30 तासानंतर सेकंड क्लिव्हेज होत असते. हेअर फोर ब्लास्टोमेअर्स आर फॉर्म्ड. म्हणजे अगोदर बघा, दोन ब्लास्टोमेअर तयार झाल्या. ह्या दोन्ही ब्लास्टोमेअर मायटॉसिस डिव्हिजन फॉलो करतात आणि त्या दोनपासून 4 ब्लास्टोमेअर्स ह्या तयार केल्या जातात. देन थर्ड क्लिव्हेज इट इज हॉरिझंटल. पहिले दोन क्लिव्हेज हे लॉन्जिट्युडनल आहेत तर थर्ड क्लिव्हेज हे हॉरिझंटल आहे आणि ॲट द एंड 8 ब्लास्टोमेअर्स आर फॉर्म्ड. तिसऱ्या क्लिव्हेजनंतर 4 ब्लास्टोमेअरपासून आपल्याला आता किती ब्लास्टोमेअर मिळतील? 8 ब्लास्टोमेअर्स हे पाहायला मिळतात. म्हणजे आता जो काही एम्ब्रियो आहे या एम्ब्रियोमध्ये टोटल सेल किती आहेत? तर 8 सेल्स आर प्रेझेंट. देन क्लिव्हेज इज गोईंग ऑन व्हेन यंग एम्ब्रियो इज मूव्हिंग टुवर्ड द युटेरस. आता ही जी क्लिव्हेजची मेथड आहे ही चालू राहते आणि हे क्लिव्हेज चालू असताना हा जो एम्ब्रियो आहे याची मूवमेंट ही फॅलोपियन ट्यूबकडून युटेरसकडे होत असते, कारण फर्टिलायझेशन हे फॅलोपियन ट्यूबच्या एम्प्युलरी पार्टमध्ये झालं आहे. परंतु एम्प्युलरी पार्टमध्ये हा जो फिटस आहे याची ग्रोथ होऊ शकत नाही, कारण लिमिटेड साईज आहे, बरोबर आहे. आणि जर फॅलोपियन ट्यूब किंवा युटेरस सोडून इतर ठिकाणी जर फिटस वाढत असेल किंवा इम्प्लांट होत असेल तर त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. आणि जर फॅलोपियन ट्यूबमध्ये हा जर फिटस वाढला तर त्याला पुरेशी जागा मिळणार नाही आणि त्यामुळे त्याची ग्रोथ होणार नाही, तर ॲबॉर्शन हे होत असते. त्यामुळं नॅचरली एम्प्युलरी पार्टकडून आता हा जो एम्ब्रियो आहे हा युटेरसकडे मूव्हिंग करत असतो. बाय द एंड ऑफ 4th day आफ्टर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनच्या चौथ्या दिवशी एम्ब्रियो इज अ सॉलिड बॉल ऑफ 16 to 32 cells. म्हणजे मायटॉटिक डिव्हिजन चालूच आहे. 3 क्लिव्हेज होईपर्यंत 8 सेल तयार झाल्या होत्या, नंतर 4th क्लिव्हेज झाल्यावर 16 आणि 5th क्लिव्हेज झाल्यानंतर साधारणतः 32 सेलचा एक सॉलिड बॉल सारखं एम्ब्रियोचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं आहे. अँड दॅट लुक्स लाईक मलबेरी. दिस स्टेज इज कॉल्ड ॲज मोरुला. या स्टेजला मोरुला असं म्हणतात आणि या मोरुला स्टेजमध्ये आपल्याला सेलची संख्या ही साधारणतः किती पाहायला मिळते? 16 ते 32. मोरुला शोज 2 types ऑफ सेल्स. मोरुलामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या सेल्स पाहायला मिळतात. आउटर ज्या सेल्स आहेत या स्मॉलर आणि क्लिअर सेल्स आहेत, तर इनर ज्या सेल्स आहेत या लार्ज आहेत अँड दे फॉर्म अ कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल. यांचा एक सेल्युलर मास तयार होतो. मोरुला आउटर ज्या सेल आहेत ह्या छोट्या आहेत, इनर मधल्या ज्या सेल्स आहेत ह्या आकाराने मोठ्या आहेत. टिल द फॉर्मेशन ऑफ मोरुला स्टील झोना पेलुसिडा इज रिटेन्ड अराउंड द एम्ब्रियो. मोरुला या स्टेजमध्ये जेव्हा एम्ब्रियो आहे तेव्हासुद्धा ओहमच्या ज्या लेअर आहेत झोना पेलुसिडा, तर ही लेअर आणखी या मोरुलावर कव्हर करणारी पाहायला मिळते. ती आणखी डिजनरेट होत नाही अँड त्यामुळं सो देर इज नो चेंज इन द साईज फ्रॉम झायगोट टू मोरुला. आणि त्यामुळं ओव्हमची जेवढी साईज आहे तेवढीच साईज झायगोटची असते आणि तेवढीच साईज
मोरुलाची असते अँड द साईज इज नियर अबाउट 0.1 मिलीमीटर. वाय द साईज इज सेम ऑफ ओवम, झायगोट अँड मोरुला? बिकॉज झोना पेलुसिडा इज प्रेझेंट ओवर द झायगोट ॲज वेल ॲज ऑन द मोरुला. बाय द एंड ऑफ फोर्थ डे मोरुला रिचेस इन टू युटेरस. चौथ्या दिवशी साधारणतः हा मोरुला जो आहे हा युटेरसपर्यंत पोहोचतो. देन इज ब्लास्टुलेशन. आता आपण पाहिलं व्हॉट इज क्लिवेज, तर क्लिवेज इज द प्रोसेस ऑफ कन्वर्शन ऑफ झायगोट इन टू ब्लास्टुला. झायगोटचं रूपांतर ब्लास्टुलामध्ये होण्याच्या स्टेपला आपण म्हणतो क्लिवेज. तर मग आता क्लिवेज होत आहे किंवा झालं आहे म्हणजे ब्लास्टुला हा तयार पाहिजे, तर आता आपण पाहू ब्लास्टुलेशन. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॉलो अँड मल्टी सेल्युलर ब्लास्टोसिस्ट इज कॉल्ड ॲज ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशन काय आहे? ज्या प्रोसेसमध्ये ब्लास्टोसिस्ट हा तयार केला जातो त्या स्टेपला आपण ब्लास्टुलेशन असं म्हणतो. द एम्ब्रियो दॅट एंटर्स इन टू युटेरस इट रिमेन्स फ्लोटिंग इन द युटेराईन कॅव्हिटी फॉर 2 to 4 days टिल द एंड ऑफ 7th day आफ्टर फर्टिलायझेशन. हा जो मोरुला फॉर्ममध्ये तयार झालेला स्ट्रक्चर आहे हा जेव्हा युटेरसमध्ये येतो तेव्हा तो आणखी फ्लोटिंग असतो, त्याला फिक्स अशी पोझिशन आणखी मिळालेली नसते. साधारणतः 2 to 4 दिवस त्यासाठी लागतात. म्हणजे टोटल जर फर्टिलायझेशनपासून आपण डेज कॅल्क्युलेट केले तर 4 दिवसापर्यंत मोरुलाही स्टेज यायला लागते, आणि मोरुला स्टेज आल्यानंतर युटेरसमध्ये आल्यावर 3 to 4 दिवस म्हणजे साधारणतः 7व्या दिवशी फर्टिलायझेशनच्या 7व्या दिवशीपर्यंत आणखी त्याची जागा फिक्स झालेली नाही. द आउटर लेअर ऑफ सेल्स इन मोरुला नाव कॉल्ड ॲज ट्रोफोब्लास्ट. आपण पाहिलं की मोरुला स्ट्रक्चरमध्ये सेल्स या 2 भागात डिव्हाइड होतात, आउटर आणि इनर. तर आउटर ज्या छोट्या आकाराच्या सेल्स आहेत यांचं रूपांतर नंतर ट्रोफोब्लास्ट या लेअरमध्ये होत असते. सेल्स ऑफ ट्रोफोब्लास्ट बिगिन टू ॲब्सॉर्ब ग्लायकोजन रिच युटेराईन मिल्क. या ट्रोफोब्लास्टच्या ज्या सेल्स आहेत ह्या युटेरसमध्ये स्टोअर होणारं प्रोजेस्टेरॉनच्या सिक्रिशनमुळं युटेरसमध्ये जे ग्लायकोजन रिच सिक्रिशन्स किंवा मिल्क हे स्टोअर असते ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम ट्रोफोब्लास्टिक सेल्स या करत असतात. अँड ड्यू टू दॅट द साईज ऑफ ब्लास्टोसाईट डबल्स. अगोदर जो काही मोरुला होता त्याच्यापेक्षा आता ब्लास्टुला जो आहे याची साईज ही वाढलेली आहे. साधारणतः 0.15 to 0.30 मिलीमीटरपर्यंत हा वाढतो. अँड द रिझन इज ॲब्सॉर्प्शन ऑफ युटेराईन मिल्क. ॲज मोर अँड मोर फ्ल्युड इज ॲब्सॉर्ब्ड अ कॅव्हिटी इज फॉर्म्ड इनसाईड द ब्लास्टोसिस्ट अँड दॅट इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. ट्रोफोब्लास्टिक सेल ह्या जास्तीत जास्त फ्ल्युड ॲब्सॉर्ब करत राहतात, आणि ते फ्ल्युड ॲब्सॉर्ब केल्यामुळे काय झालं, मधला जो सेल्युलर मास होता या सेल एका बाजूला ढकलल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला एक कॅव्हिटी एक पोकळी तयार होते ज्याला म्हणलं जातं ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. आउटर सेल्स बिकम फ्लॅट. आता ज्या बाहेरच्या ट्रोफोब्लास्टिक सेल्स होत्या त्या होतात फ्लॅट होतात, ज्यांना आपण म्हणतो ट्रोफोब्लास्ट सेल्स. आणि त्यांचं एकच काम आहे की टू ॲब्सॉर्ब द न्यूट्रिशन फ्रॉम द युटेरस. त्या सेल्स युटेरसमधून त्यांचं जे काही फूड आहे जे काही युटेराईन मिल्क आहे त्याला ॲब्सॉर्ब करत असतात. तर इनर लार्जर सेल्स जे आहेत दे फॉर्म इनर सेल मास ऑर एम्ब्रियो ब्लास्ट. मधल्या ज्या सेल्स आहेत ज्या एका साईडला शिफ्ट केल्या गेलेल्या आहेत ड्यू टू द फ्ल्युड ऑर द कॅव्हिटी, त्यांचं रूपांतर एम्ब्रियो ब्लास्टमध्ये होत असते ज्या एम्ब्रियो डेव्हलप करण्याचं काम करतात. ट्रोफोब्लास्टिक सेल्स आहेत या एम्ब्रियोचा कुठलाही भाग तयार करत नाहीत, त्यांचं काम फक्त न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करणं आहे. तर एम्ब्रियो ब्लास्ट जे आहेत एम्ब्रियॉनिक्स एम्ब्रियो सेल्स जे आहेत यांच्यापासून पुढे एम्ब्रियो प्रॉपर किंवा एम्ब्रियो हा तयार केला जातो. तर या ठिकाणी ब्लास्टोसिस्ट किंवा ब्लास्टुलाची फिगर आहे बघा, 2 लेअरच्या दाखवलेल्या आहेत. रेड कलर आहे इनर सेल आणि बाहेरचा ब्ल्यू कलर आहे आउटर सेल्स. आउटर सेल्स ज्या आहेत ह्यानंतर ट्रोफोब्लास्टिक सेलमध्ये रूपांतरित होतात ज्या न्यूट्रिशन डिराईव्ह करतात आणि त्या युटेराईन मिल्क ॲब्सॉर्ब करतात ज्यामुळं मध्ये कॅव्हिटी तयार होते ज्याला म्हणतात ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. आणि त्यामुळं इनर सेलचा जो मास आहे हा ज्याला एम्ब्रियो ब्लास्ट म्हणायचं हा एम्ब्रियो ब्लास्ट एका साईडला
ॲग्रिगेट झाल्यासारखा दिसतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ब्लास्टुला. द सेल्स ऑफ एम्ब्रियो ब्लास्ट रिमेन अटॅच्ड टू द ट्रोफोब्लास्ट ऑन ओनली वन साईड. एम्ब्रियो ब्लास्टच्या ज्या सेल्स आहेत या ट्रोफोब्लास्टच्या फक्त एकाच साईडला टच झालेल्या असतात. द ट्रोफोब्लास्ट सेल्स इन द कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनल नॉब आर कॉल्ड ॲज सेल्स ऑफ रॉबर. ज्या ठिकाणी एम्ब्रियोनल एम्ब्रियो ब्लास्टच्या सेल्स या ट्रोफोब्लास्टिक सेलला अटॅच आहेत त्या सेल्सला सेल्स ऑफ रॉबर असं म्हणतात. द इनर साईड विथ द साईड विथ इनर सेल मास इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल एंड अँड द अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज ॲब एम्ब्रियोनल एंड. आता जसं आपण ओव्हममध्ये दोन पोल पाहिले होते त्या पद्धतीने ब्लास्टुलामध्ये सुद्धा आपल्याला दोन पोल पाहायला मिळतात, दोन एंड पाहायला मिळतात. तर एम्ब्रियोनल एंड म्हणजे ज्या ठिकाणी ह्या सेल ऑफ रॉबर किंवा हा जो इनर सेल्युलर मास आहे त्या भागाला एम्ब्रियोनल एंड असं म्हणतात. तर अपोजिट भाग जो की व्हॅकंट आहे किंवा फक्त फ्लुइड त्या ठिकाणी आहे तर त्या एंडला ॲब एम्ब्रियोनल एंड असं म्हणतात. बाय द एंड ऑफ सेवन्थ डे ब्लास्टोसिस्ट इज कम्प्लिटली फॉर्म्ड. जवळपास सातव्या दिवसापर्यंत किंवा सातव्या दिवशी ब्लास्टोसिस्टची ग्रोथ ही कम्प्लीट होते आणि एक कम्प्लीट स्ट्रक्चर ब्लास्टुला हे तयार होते. अँड नाऊ इट इज रेडी फॉर इम्प्लांटेशन अँड गॅस्ट्रुलेशन. एकदा का ब्लास्टुला तयार झाला तेव्हा आता हा इम्प्लांटेशन त्याची युटरसमध्ये योग्य ती जागा घेण्यासाठी इम्प्लांट होण्यासाठी हा तयार होतो आणि पुढची स्टेज गॅस्ट्रुलेशन ही तो फॉलो करतो. तर आतापर्यंत आपण पाहिलं की झोना पेलुसिडा ही लेअर होती. तर व्हॉट इज द फंक्शन? द फंक्शन ऑफ झोना पेलुसिडा इज टू प्रिव्हेंट इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ॲट अन ॲबनॉर्मल साईज. बरोबर आहे. जर आपण झोना पेलुसिडा ही लेअर जर फर्टिलायझेशन झाल्याबरोबर किंवा क्लिवेज चालू झाल्याबरोबर जर डिस्ट्रॉय झाली असती तर ट्रोफोब्लास्टिक सेल्स ह्या फॅलोपियन ट्यूबमधूनच आपलं न्यूट्रिशन डिराईव्ह करून त्या ठिकाणीच इम्प्लांट झाल्या असत्या आणि त्या ठिकाणी तो फिटस वाढला असता की जी जागा त्याला पुरेशी राहिली नसती. परंतु झोना पेलुसिडामुळं काय झालं, त्याचं जे इम्प्लांटेशन होतं एम्ब्रियो फिक्स होण्याची जी जागा आहे ती येईपर्यंत तो इम्प्लांटेशन थांबवण्याचं काम करतो. इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी फॅगोसायटिक ट्रोफोब्लास्टिक सेल्स टिल इट रिचेस टू द इम्प्लांटेशन साईट इन युटरस. जोपर्यंत हा ब्लास्टुला हा युटरसमध्ये पोहोचत नाही, इम्प्लांटेशन साईटपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ट्रोफोब्लास्टिक सेल्स ह्या एक्सपोज होऊ न देणे, त्यांना झाकून ठेवण्याचं काम हा झोना पेलुसिडा करत असतो. झोना पेलुसिडा असल्यामुळं त्याचं इम्प्लांटेशन ॲट ॲबनॉर्मल साईट हे प्रिव्हेंट केल्या जाते. अँड हेअर झोना पेलुसिडा रप्चर्स. एकदा का ब्लास्टुला कम्प्लीट तयार झाला आफ्टर सेवन्थ डे ऑफ फर्टिलायझेशन झोना पेलुसिडा रप्चर्स, तो आपोआप रप्चर होतो, तो डिजेनरेट होतो. अँड दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ ब्लास्टुला ऑर ब्लास्टोसिस्ट, ज्यामध्ये ब्लास्टोसाईट कॅव्हिटी आहे, त्यानंतर आउटर सेलचं रूपांतर ट्रोफोब्लास्टमध्ये होत आहे, मधला जो इनर सेल्युलर मास आहे त्याचं रूपांतर एम्ब्रियो ब्लास्टमध्ये होत आहे, आणि दोन एंड आहे त्याला, एक आहे एम्ब्रियोनल एंड आणि अपोजिट साईडचं आहे ॲब एम्ब्रियोनल एंड, त्यानंतर सेल ऑफ रॉबर ह्या स्ट्रक्चरने मिळून पूर्ण ब्लास्टुला हे स्ट्रक्चर ॲट द एंड ऑफ क्लिव्हेज पाहायला मिळते. म्हणजे आतापर्यंत एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या कोणत्या स्टेजेस झाल्या? पहिल्यांदा तो झायगोट आहे, नंतर तो 16 किंवा 32 सेलचा मोरुला तयार होतो आणि त्याच्यानंतर दॅट इज कन्व्हर्टेड इन टू ब्लास्टुला. आता हा ब्लास्टुला गॅस्ट्रुलेशनची फेज फॉलो करतो, त्यामुळे पुढच्या स्ट्रक्चरमध्ये आपण गॅस्ट्रुलेशन हा भाग पाहूत. हेअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम अँड थँक्यू.